नमस्कार परिवार मित्रांनो, आपण आज वृक्ष पुनरोपण बद्दलचा व्हिडिओ घेऊन आलोय। तर वृक्ष पुनरोपण का करायचे? मित्रांनो, आपल्या आजूबाजूला अनेक विकासाची कामं सुरू असतात आणि ही विकासाची कामं होत असताना झाडंही अडसर ठरतात आणि आपण पेपरमध्ये वाचतो की ही झाडं तोडली गेली आणि त्याच्यामुळे कुठेतरी पर्यावरणाचा समतोल ढासळायला लागतो। मग याच्यावरती एक उपाय, आपल्याला दोन्हीचा समतोल राखता येऊ शकतो का? तर नक्कीच, आणि हा शक्य आहे एकदम सोप्या पद्धतीने। आता नजीकच्या काळामध्ये असेच काही प्रयत्न बघायला मिळालेत, ते म्हणजे पंढरपूर पालखी मार्ग आणि पिंपरी चिंचवडजवळील बोपकेल भागामध्ये। आणि यासाठी जे प्रयत्न झाले त्यामध्ये डॉक्टर हेमंत बेडेकर, पिंपरी चिंचवडमधील काही पर्यावरणातील सामाजिक संस्था, प्रशासन आणि काही प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर्सचा सहभाग आहे। चला तर मग जाणून घेऊया वृक्ष पुनरोपणामधली पूर्व प्रक्रिया काय आहेत। नमस्कार मित्रांनो, आपण आता आहोत बोपकेलमध्ये आणि झाडं लावणं किंवा झाडं जगवणं ह्याच्याही सगळ्यात महत्त्वाचं आहे ती झाडं वाचवणं। ब्रिजचं काम होतं, ट्री कटिंगच्या परमिशन्स होत्या आणि अशा ॲडव्हर्स सिच्युएशनमध्ये ही झाडं रिट्रान्सप्लांट करायचं आवाहन केलं आणि त्याला प्रशासनाकडं म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडनं आणि कॉन्ट्रॅक्टर्सकडनं पण खूप चांगला प्रतिसाद भेटला। आज त्या कामाला सुरुवात झाली आणि ही प्रोसेस कशी असणार आहे? झाड रिट्रान्सप्लांट करणं ही खूप सोपी गोष्ट आहे, पण ती जर तांत्रिकतेच्या दृष्टीनं ती व्यवस्थित केली गेली नाही तर ती झाडाच्या जीवावरती भेटते। तर ती काळजी फक्त काय घ्यायला लागते? तर झाड रिट्रान्सप्लांट करताना त्याची हेल्थ बघायला लागते। दुसरी गोष्ट, तर त्याला काही आधी काही प्रक्रिया असतात, नंतरच्या काही प्रक्रिया असतात आणि मधी प्रक्रिया असतात। टोटल तसं बघायला गेलं तर झाडाच्या साईजवरती आणि झाडाच्या प्रकारावरती हे सगळं ठरलं जातं। आता तुम्हाला माझ्या पाठीमागं जे वण दिसतं, इथून हा ब्रिज जाणार आहे सगळा आणि हा ब्रिज जाताना जवळपास 500 झाडं तोडली जाणार होती आणि ऑब्व्हियसली त्याचं लाकूड झालं असतं किंवा इतर गोष्टी झाल्या असत्या, पण ही झाडं वाचवून आपण एक ज्याला आपण शाश्वत विकास म्हणतो किंवा ज्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणतो की ब्रिज हे झालं पाहिजे आणि त्याच्याबरोबर पर्यावरणही वाचलं पाहिजे, ह्याचं एक उदाहरण आपल्याला इथे निर्माण करतात। आज या सगळ्या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपल्याला ही प्रक्रिया समजून घ्यायची। डॉक्टर हेमंत बेडेकर आहेत तळेगावमधले, त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं काम झालं आहे। आपण त्यांच्याकडनं हे सगळ्या गोष्टी शिकतो आहे, काय असणार आहे, कसं असणार आहे, प्री ट्रीटमेंट काय, पोस्ट ट्रीटमेंट काय, दोन विभागामध्ये ह्याला आपण प्रोव्हाइड करतो। पहिला भाग हा असणार आहे, पुढच्या भागाकडे पण आपण जाऊया। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, आपण आत्ता आहोत बोपकेल भागामध्ये आणि आपल्याबरोबर आहेत डॉक्टर हेमंत बेडेकर सर। तर झाडं पुनरोपण करण्याची प्रक्रिया सुरू झालेली, आपण सरांकडनं थोडंसं जाणून घेऊया की नेमकं हा स्पीसीज किंवा हे झाडांचा प्रकार हा कसा सिलेक्ट केला गेला आणि ह्याच्यामध्ये सुरुवातीची प्रक्रिया ही कशी सुरू करायची सर? झाडं ट्रान्सप्लांट करणं हा जो विषय आहे याच्यासाठी दोन तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत की कोणतं झाड उचलायचं, किती आकाराचं झाड उचलायचं आणि त्याचबरोबर ते कसं उचलायचं, या तीन गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या लक्षात घेतल्या पाहिजे। आता कोणतं झाड उचलायचं याच्यामध्ये अनेकदा एक थोडासा संभ्रम असतो, अनेकांचा विषय असतो की सगळीच्या सगळी झाडं उचलली गेली पाहिजे, परंतु तसं होत नाही। जी फास्ट ग्रोईंग झाडं आहेत ती झाडं उचलायच्या फारशी भानगडीत पडू नये। त्याचबरोबर काही ज्याला नटखट झाडं आपण म्हणू, म्हणजे उदाहरणार्थ चिंच आहे किंवा फणस आहे, अशा प्रकारची झाडं ही सहसा उचलता येत नाहीत कारण त्यांना खूप अडचणी जास्त, त्याला पांढरी मुळी फुटणार। म्हणून ज्या झाडांना उचलणं शक्य आहे ती झाडं आपण उचलायचा प्रयत्न करणं। आता या ठिकाणी आपण घेतलेलं आहे करंजेचं झाड आहे, या सगळ्या भागामध्ये जास्त करंजीची झाडं आहेत आणि त्या करंजेचं झाड घेतलेलं आहे। हे आहे छोटं झाड, याच्यापेक्षाही मोठी झाडं आहेत ती पण आपण बघूया। परंतु आता ह्या झाडाचं कसं करायचं, तर ह्याला ट्रीटमेंट करणं गरजेचं असतं। आता ही ट्रीटमेंट कशी करायची, तर ह्याला साधारणपणे ज्या एक झाडापासून 3-1 फुटावर एक ट्रेंच खणायचा की जो आता आपण बघणार आहोत कसा खणायचा तो, आणि त्या ट्रेंचमध्ये आपण आणखी खोल जायचं, त्याच्यामध्ये जी येणारी मुळं बिळं आहेत ती सगळी तोडून टाकायची आणि त्याला युमिक ऍसिडची ट्रीटमेंट करायची। युमिक ऍसिड वापरण्याचा उद्देश असा आहे की युमिक ऍसिड वापरलं की त्याला नवीन मुळी येते आणि ती नवीन मुळी येणं ही फार महत्त्वाचं आहे। पांढरी मुळी ज्याला म्हणतात की जी सगळ्या प्रकारचे जे जमिनीमधले जे काही आवश्यक गोष्टी आहेत त्या शोषायचं काम करते, म्हणून त्या मुळी ती मुळी फोडणं हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे। म्हणून ती ट्रीटमेंट करायची आणि ती मुळी चांगल्यापैकी एकदा दिसायला लागली की मग आपलं झाड हे उचलायला सोपं जातं।
सुरुवात करताना आपण पहिल्यांदा बघा हे दाखवू शकतो अशा प्रकारचं एक आता ह्या झाडाच्या हिशेबाने आपण 3 फुटाचं घेतलं 3 फूट 5 फूट 7-8 फुटापर्यंत आपल्याला काही वेळेला सर्कल घ्यावं लागतं पण 5 फुटापेक्षा जास्त घेतलं तर ते झाड उचलायला खूप अडचणीचं होतं म्हणून 5 फुटाचं सर्कल मॅक्झिमम आणि याच्या पुढे आता ह्याच्या बाहेरच्या बाजूला आपण 6 इंच ते 9 इंच जाडीचा ट्रेंच काढणार आहे आणि त्या ट्रेंचमध्ये येणारी सगळी मुळं ही आपण तोडून टाकणार की ज्याच्यामुळे ज्याला ट्रीटमेंट करायची आपल्याला आणि त्या तोडलेल्या मुळांच्यावर आपण ह्युमिक ॲसिड टाकणार या ह्युमिक ॲसिडमुळं आपोआप त्याला लगेच मुळं फुटतील आणि ती मुळं फुटली की आपल्याला ते उचलायचं झाड या ठिकाणी अंदाजे 3 फुटाचा रेडियस घेऊन त्यातले दगड काढून घेतले होते जेणेकरून जेव्हा झाड उचललं जाईल त्याचं वजन कमी असलं पाहिजे त्याचबरोबर जो आउटर सर्कल आहे त्याच्या बाहेर जिथे आपल्याला ट्रीटमेंट करायची ते 9 इंचचं आता चर खोदायचं काम चालू आहे अशा पद्धतीनं बाहेरच्या साईडने हा चर खोदला चालला आहे पुनरोपण तर करायचं झाड तिथनं उचलायचं पण ते नेमकं लावायचं कुठं आणि ती लावताना काय काळजी घ्यायची हा ह्याच्यातला उत्तरार्ध आहे तो कसा असेल हे आपण बेडेकर सरांकडनं जाणून घ्या सर झाड तिकडनं आपण आणणार आहे पण ज्या ठिकाणी ते लावलं जाणार आहे त्या ठिकाणी काय ट्रीटमेंट केली पाहिजे किंवा ती साईट थोडीफार कशी सिलेक्ट केलं पाहिजे याबद्दल मार्गदर्शन करा एक 2-3 गोष्टी अशा आहेत की एक तर जास्त हार्ड रॉक असू नये मुरुम असला तर चालेल पण हार्ड रॉक असता का म्हणून दुसरी गोष्ट अशी की जेवढं कमीत कमी तुम्हाला वाहतूक करावी लागेल तेवढं तुम्हाला जास्त त्याचं जगण्याचं प्रमाण जास्त वाढेल नाईलाज असेल तर लांबपर्यंत वाहतूक आपण करतो परंतु नाही तर जवळ करायचं आता ह्या आपण जो खड्डा घेतलाय तो साधारण तिथपासून 50-60 फुटावर आहे आणि ह्या हा भाग काही त्या पुलामध्ये येत नाही त्यामुळे आपण या ठिकाणी बघू हे जर मागच्या बाजूला फिरून बघितलं तर तिथे हार्ड रॉक दिसतोय कदाचित इथे सुद्धा रॉक लागायची शक्यता आहे पण आपण इथे ट्रायल घेऊया जर हार्ड रॉक खूप जवळ असला तर सोडून देऊ नसला तर आपण तिथे खड्डा घेऊ पण ट्रीटमेंट घेताना आपण हा खड्डा घेतल्यानंतर ना कशी काळजी घेणार खड्डा घेतला की त्या खड्ड्यामधलं जे काही मुरुम आणि दगड असतील ते बाजूला करायचे आणि त्याच्यानंतर बऱ्यापैकी माती वापरायची थोडा मुरुम त्याच्यात असावा कारण नॅचरल त्याची जागा आहे ती त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट तिकडची एक सांगायची राहिली म्हणजे ज्याचं ओरिएंटेशन आहे आपण पूर्वेच्या बाजूला खूण करायची आणि इथे लावताना पुन्हा ती बाजू पूर्वेलाच आली पाहिजे हा फार महत्वाचा भाग आहे तर त्या हिशेबाने आपण ते इकडे आणणार आहोत आणि ते आणताना हा जो खड्डा भरू त्यावेळेला खड्ड्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत सेंद्रिय नाही आणि केमिकल नाही कुठलंही खत घालायचं नाही फक्त माती वापरायची आणि त्या मातीमध्ये तो ते झाड चांगल्यापैकी दाबून घ्यायचं पहिले 10 दिवस 15 दिवस 20 दिवस मजबूत पाणी द्यायचं म्हणजे ती जी काही पांढरी मुळी असणार आहे त्या पांढऱ्या मुळीचा वापर होईल आणि एकदा ते झाड एस्टॅब्लिश झालं की बारीक कळ्या किंवा बारीक पानंही यायला लागतात ते झालं की याचा अर्थ असा की ते झाड एस्टॅब्लिश व्हायला लागले आणि मग आपल्याला हे करता येईल परंतु पहिलं वर्षभर कुठल्याही परिस्थितीत कोणतंही खत घालायचं नाही खत जर घातलं तर त्याची नवीन आलेली मुळी ही कुजायला लागते म्हणून ते करायचं नाही ही आता झाड जिथं पुनरोपण होणार आहे ती जागा आहे आणि प्रत्येक जसं सरांनी सांगितलं प्रत्येक झाडाचा हा व्यास वेगळा असतो आणि आता जे आपण करंजाचं झाड करायला घेतलेलं आहे तर ते अंदाजे 3 फूट रेडियसचा आहे आणि त्याच आकाराचा खड्डा इथं घेतला जाणार आहे आणि त्याचं आता हे मार्किंगचं काम चालू आहे झाडाच्या पुनर्रोपणामध्ये जी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ह्युमिक ॲसिड टाकलं जातं आणि त्या ह्युमिक ॲसिडचं कॉन्सन्ट्रेशन कसं बनवायचं हे आपण थोडंसं ऐकून घ्या सर हे आपण आता किती टाकतोय 1 लिटरला 2 ml असं 200 लिटर पाणी घेतलंय म्हटल्यानंतर 200 ml आपल्याला ह्युमिक ॲसिड विथ पल्विक ॲसिड टाकायचं झालं हे आता 3 फुटाचा जो काय रेडियस केला होता त्याच्या बाहेर हा ट्रेंच करायचं काम ऑलमोस्ट संपत आलं आहे आणि तुम्ही बघता इथे ह्याच्यामधल्या ज्या मुळ्या होत्या त्या मुळ्या तोडून टाकलेल्या आहेत आणि ह्याच्यामध्येच आता ही माती परत भरून ह्याच्यामध्ये ह्युमिक ॲसिड कॉन्सन्ट्रेशन जे 1 ml अशा पद्धतीनं ह्याच्यामध्ये टाकून ह्याच्यामध्ये सोडलं जाईल ही आता आपली चर पूर्ण झालेली आणि ह्या ज्या काही मुळे आता तोडल्या गेलेल्या ह्याच्यावरतीच आपल्याला ह्युमिक ॲसिडची ट्रीटमेंट करायची आणि याला ज्या नवीन पांढऱ्या मुळ्या येतील तेच अन्नद्रव्याचं काम झाड पुनरोपण झालं होणार आत्ता जे झाडावरती मार्किंग सुरू आहे ह्याचा एक अर्थ आहे
की झाड ट्री ट्रान्सप्लांट करताना आणखीन एक जी काळजी महत्त्वाची घ्यायला लागते ती म्हणजे त्याची दिशा. जर आपण झाड ज्या डायरेक्शननी उचललेलं आहे त्याच डायरेक्शननी ते रीप्लांट झालं पाहिजे, जेणेकरून सूर्याशी संबंधीची किंवा त्याच्या मुळाशी संबंधित जी काही काळजी असेल ती घेतली जाईल. आता जो आपण ट्रेंच करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ह्युमिक ॲसिडचं जे डायल्यूट केलेलं कॉन्सन्ट्रेशन आहे हे जे कापली गेलेली मुळे आहेत त्याच्यावरती आणि जी चर आहे झाडाच्या बाजूची जी कापली गेलेली मुळे आहेत आपण सरांकडनं पण हे जाणून घेऊयात. ट्रेंच जो आपण खणला त्या ट्रेंच खणताना झाडाच्या बाजूची जी मुळे आहेत त्याला आपल्याला पांढरी मुळी येणार आहे, पलीकडच्या बाजूला येणार नाहीये. तर ती जी झाडाच्या बाजूची जी छाटलेली मुळे आहेत त्याच्यावर आणि खाली असं ह्युमिक ऍसिडचं मिश्रण टाकायचं आहे. याचा उद्देश खाली टाकण्यातला असा आहे की जी खालची मुळं आहेत त्याला पण त्यांनी पांढरी मुळी येणार आहे. साधारणपणे छोट्या झाडासाठी 40 ते 50 लिटर आणि मोठ्या झाडासाठी 100 लिटर पर्यंत आपल्याला ह्युमिक ऍसिडचं पाण्यातलं मिश्रण लागतं. या ठिकाणी झाड रिट्रान्सप्लांट केलं जाणार आहे आणि त्याची देखील पूर्वतयारी सुरू आहे. ज्या रेडियसमध्ये तिथे खड्डा घेतला होता त्याच रेडियसचा खड्डा इथे घेऊन आता तो खोदला जाईल. याला सुद्धा काही ट्रीटमेंट लागेल आपण सरांकडून ते सुद्धा सगळं जाणून घेणार आहोत. या ठिकाणी एक खड्डा ऑलमोस्ट तयार झालेला आहे आणि आजच्या दिवसातलं हे दुसरं ट्रान्सप्लांटेशनचा प्रयोग सुरू आहे. प्रयोग म्हणण्यापेक्षा एक प्रात्यक्षिक सुरू आहे. आपण ह्या थोडक्यात झाडाची साईज बघूया आणि बघितल्यानंतर ना असं वाटतं की हे एवढं मोठं झाड रिट्रान्सप्लांट होणार का, ह्याचं पुनर्रोपण होणार का, तर नक्की होणार. आणि तेच प्रात्यक्षिक डॉक्टर हेमंत बेडेकरच्या मार्गदर्शनाखाली आपण इथे करतोय. आत्ता परत जर आपण छोट्या झाडाचं बघितलं हे थोडंसं मोठं झाड आहे. आज दोन प्रात्यक्षिकं इथे होणार आहेत आणि त्याच्या साईडचा जो ट्रेंच आहे ज्याच्यामध्ये आपण ह्युमिक ॲसिडची प्री ट्रीटमेंट सुरू करणार आहे त्याचा साठीचा हा ट्रेंच केला जातो आहे. झाडाची साईज आणि प्रकार कुठला आहे, त्याचा रूट ग्रोथ कसा आहे, त्याच्यानुसार हे सगळं ठरलं जातं. पण एक अंदाज आपण तिथे 3 फुटाचा घेतला होता, इथे अंदाजे 7 फुटाच्या आसपासचा आपण ट्रेंच 7 फूट जागा सोडून त्याच्यानंतरचा ट्रेंच घेणार आहे जेणेकरून आपल्याला ह्युमिक ॲसिडची ट्रीटमेंट इथे सुरू करता येईल. आपण उभे आहोत आता ह्या ट्रेंचमध्ये आणि हे बघू शकतो अंदाजे माझ्या कमरेपर्यंत म्हणजे झाडाच्या साईजनुसार हा ट्रेंचचा साईज डिसाईड केला जातो आणि अंदाजे 4 फूट डीपचं आहे. आणि ह्याची जी ही मेन मुळी आहे तर ही मेन मुळी इथं कट केलेली आहे. आता आपण जे ह्युमिक ॲसिडची जी ट्रीटमेंट आहे किंवा ज्याला आपण ट्रान्सप्लांटेशनमधली जी ट्रीटमेंट म्हणतो ती आपल्याला ह्या मुळांवरतीच करायची आहे. आणि ही जी काढून टाकलेली माती ही परत याच्यामध्ये आहे. आपण व्हिडिओमध्ये सुद्धा त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. ह्याचा आणखीन एक उद्देश जो बेडेकर सरांनी सांगितला की झाडांना शॉक बसला पाहिजे थोडा, ही काही मुळं तोडलेली आहेत ह्याच्यातली. आणि ह्याच्यातनं जसं आपल्या शरीरामध्ये एखादा व्हायरसचा अटॅक झाल्यानंतर आपली इम्युनिटी सिस्टीम त्याच्यावरती काम करायला सुरू होते, तसेच संदेश हे झाडांमध्ये होतात. आणि हे झाडांवरती हा हल्ला झालेला असं त्यांना भासत, झाडाची जी इम्युनिटी सिस्टीम आहे ती कार्यरत व्हायला सुरुवात होते आणि त्याची रोगप्रतिकार किंवा त्याची हे झाड दुसरीकडे लागण्यासाठी आपल्याला त्याची मदत होते. ह्युमिक ॲसिड आणि इतर गोष्टी जे आपण कॉन्सन्ट्रेशनने आता टाकणार आहे त्याच्यामध्ये, तर त्याच्यामुळं ही काही मुळे ह्याला पांढऱ्या मुळ्या इथं फुटायला सुरू होतील हे बघू शकतो. एवढ्या सगळ्या ह्याच्यावरती आता आपल्याला हे डायल्यूट केलेलं ह्युमिक ॲसिड ह्याच्यावरती टाकायचं आहे. ते आता त्या माध्यमात ह्याच्यातनं ह्या सगळ्या मुळ्या तोडून घेतात. ते आता मुळ्या तोडायचं काम चालू आहे जेणेकरून हा आता ह्याचा एवढा लिफ्टिंग होणार आहे क्रेन्सच्या साह्याने, जे सी बीच्या साह्याने इकडं पलीकडे जे सी बी काम करतो आहे. आणि हे बघू शकतो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला ह्याच्यातली जी टेक्निकल बाजू आहे, ह्याच्यातली जी तांत्रिकता आहे ती आपल्याला कुठेतरी समजून घ्यायची. त्याच्यासाठी हा सगळा डिटेल आपण व्ह्यू करतो. ही माती आता परत ट्रेंचमध्ये भरायला सुरुवात झालेली आहे.
ही माती परत ट्रेंचमध्ये भरून आता ह्युमिक ऍसिड तर ऑलरेडी टाकले गेलेलं आहे, ही माती परत भरून ह्याला आता पाणी दिलं जाईल. ह्युमिक ऍसिडची ट्रीटमेंट झाली की पुन्हा ती माती त्या ट्रेंचमध्ये टाकायची आणि त्याला आळ करून ठेवायचं आणि मजबूत 10-15 दिवस भरपूर पाणी द्यायचं. हे पण झाडाच्या साईज वरती डिपेंड असेल किंवा पांढरी मुळी आपण कधी चेक करायची झाडाच्या साईज प्रमाणे? साधारणपणे 10 दिवसानंतर ट्रेंच मध्ये एखाद्या 1-2 ठिकाणी खड्डा खडायचा आणि पांढरी मुळी झाली आहे की नाही ते बघायचं, म्हणजे मग काही प्रॉब्लेम येत. ओके, मग त्याच्यानंतर 1-5-6 दिवस जाऊ द्यायचे, जास्त मुळी येते आणि मग झाड उचलायची प्रक्रिया करायची. एकदा ह्युमिक ऍसिडची ट्रीटमेंट सुरू झाली की प्री आणि पोस्ट ट्रीटमेंट मध्ये कुठलेही सेंद्रिय किंवा केमिकल खताचा वापर करायचा नाही, जेणेकरून ते झाड रिट्रान्सप्लांट होण्याची जी शक्यता आहे हे चांगली राहील. त्यामुळे फक्त ह्युमिक ऍसिडची ट्रीटमेंट केल्यानंतर ना त्याला व्यवस्थित पाणी दिलं जाणं तेवढी काळजी घ्यायची. आता थोडंसं पाण्याचं प्रेशर जास्त आहे पण झाडांच्या मुळाला किंवा तिथली माती डिस्टर्ब होऊ नये म्हणून आपण ते पाणी दगडावरती मारतोय, पण झाडाला ही ट्रीटमेंट सुरू झाल्यानंतर ना पांढऱ्या मुळे जास्त फुटण्यासाठी आणि झाड व्यवस्थित रिट्रान्सप्लांट होण्यासाठी त्यात पाणी भरपूर देणं गरजेचं. भरपूर म्हणजे अतिही नाही की जेणेकरून मुळे कुजतील. तर मित्रांनो, हा होता वृक्ष पुनरोपण मधला भाग 1. ह्या प्री ट्रीटमेंटच्या व्हिडिओनंतर भाग 2 जो असणार आहे तो पोस्ट ट्रीटमेंटचा असणार आहे. फक्त एकच सांगायचं की हा व्हिडिओ फक्त रेफरन्ससाठी, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच हे पुनरोपण करा. धन्यवाद.